चला गुड इव्हनिंग अखंड महाराष्ट्रातील आय टी विद्यार्थ्यांना गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक महत्वाचा ज्या काही तुमच्या एक्झाम्स असतील एम बी असेल मेट्रोज असतील महानगरपालिका असतील रेल्वे असेल किंवा आणखी ह्या ज्या काही आत्ता परीक्षा पुढे येणार आहेत इन्स्ट्रक्टरच्या वगैरे या सगळ्या परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा तुम्हा सर्वांसाठी जो टॉपिक आहे किंवा जो चॅप्टर आहे त्याचं नाव आहे कॅपॅसिटर आणि या कॅपॅसिटरवरती किंवा क्वेश्चन्स कशा पद्धतीने येत असतात ती गोष्ट तर बघायची आहेस पुढं चालून पण सोबत सोबत नेमकं कॅपॅसिटर काय असतो या, या सगळ्या गोष्टी सरळ सरळ आपण या ठिकाणी शिकणार आहोत मित्रांनो आवाज येतोय का मला फक्त एकदा कन्फर्मेशन द्यायचे सगळ्यांनी पटपट पटपट त्या ठिकाणी रिप्लाय करून माझा आवाज म्हणजे ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहे का एकदा पटकन सांगायचे आणि लाईक आणि याचा आकड्यांमध्ये डिफरन्स दिसला नाही पाहिजे लक्षात ठेवा दिसू दे चला। तुम्ही या ठिकाणी फर्स्ट स्लाइड पाहिले असेल आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा टॉपिक जो की कॅपॅसिटर आहे हे तसं पाहिलं तर फक्त आय टीआयच्याच विद्यार्थ्यांसाठी नाही म्हणता येणार हे पॉलिटेक्निक असेल हे इंजिनिअरिंग असेल किंवा आय टी आय असेल तर या सगळंच विद्यार्थ्यांसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा हा टॉपिक आहे काही विद्यार्थी कमेंटमध्ये प्रश्न विचारतायत महापारेशन बद्दल, महा बद्दल वगैरे मला वाटतंय सध्या त्या विषयावरती जर मी बोलत बसलो तर माझा जो उद्देश आहे की हा टॉपिक तुमचा क्लिअर करावा तो उद्देश कुठंतरी या ठिकाणी डिस्टर्ब होऊ शकतोय म्हणून मी सध्या त्या विषयावरती बोलणार नाही शेवटच्या टप्प्यात वगैरे आपण गोष्टी पाहूयात आता पुढच्या काही गोष्टी न बोलता आपण वेगळ्या आणि अतिशय महत्वाच्या टॉपिकवरती जाणार आहोत ज्याचं नाव आहे कॅपॅसिटर विद्यार्थी मित्रांनो नावात सर्व काही आहे तुम्हाला माहिती आहे का शेक्सपियर म्हणायचा नावात काय ठेवलंय शेक्सपियर काय म्हणायचा नावात काय ठेवलंय पण मला वाटतंय की ज्या ज्या विद्यार्थ्यांना सायन्स असेल आता आपण सगळेजण इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेक्निक किंवा आय टी आय किंवा हे काही याच्या रिलेटेड जे काही शिकतोय थोडक्यात हे विज्ञानाचाच एक भाग आहे असं म्हणता येऊ शकतं किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो सायन्स म्हणू शकतो मग हे जर सायन्स आहे तर सायन्समधील मॅक्सिमम गोष्टी लक्षात ठेवायच्या नावावरून गोष्टी क्लिअर होत असतात म्हणून नावात सर्व काय आहे असं सुद्धा मनाला या ठिकाणी हरकत नाही म्हणून नावात काय आहे त्या गोष्टी आपण पुढं शिकणार आहोत नेमकं आजच्या टॉपिकमध्ये नेमकं काय काय गोष्टी होणार आहेत लक्षात घ्या पहिली गोष्ट तर सगळे कन्सेप्ट कॅपॅसिटर रिलेटेड आपण समजून घेऊयात आणि वेळ भेटला किंवा याच लेक्चरमध्ये जर शेवटी वेळ उरला तर मी काही क्वेश्चन्स आणले तर जे की वेगवेगळ्या परीक्षांमध्ये कशा पद्धतीनं विचारले गेले कॅपॅसिटर रिलेटेड तर ते क्वेश्चन सुद्धा या ठिकाणी घेण्याचा आपण प्रयत्न करूयात वेळेनुसार आपण त्या त्या वेळी काय घडतंय त्या गोष्टी आपण पुढं पाहणार आहोत वेळ न जाऊ द्या तर आता सुरुवात करूयात एकदा मला फक्त ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एवढं सांगा आणि ही जी लिंक आहे ना पटापटी एकदा शेअर करून टाका आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना स्नेहींना आणि सगळ्यांना या लेक्चरचा लाभ घेऊ द्या मित्रांनो सुरू करतोय कॅपॅसिटरला आता एक्झॅक्टली बघा आता कॅपॅसिटर नावातच सर्व काय आहे हे जे मी तुम्हाला बोललो याचा अर्थ लक्षात घ्या नावाचा अर्थ असा आहे की नावाचा अर्थ असा आहे की कॅपॅसिटर म्हणजे असा एक एलिमेंट आहे मी बघा या ठिकाणी आय टी आयच्या विद्यार्थ्यांना शिकवताना समजेल प्रत्येकाला याच हिशोबाने शिकवणार आहे लक्षात घ्या कॅपॅसिटर म्हणजे हा एक असा कंपोनंट आहे एलिमेंट आहे की तो त्याची कॅपॅसिटी आहे एनर्जी स्टोअर करण्यासाठी याची काय आहे कॅपॅसिटी कॅपॅसिटी म्हणजे क्षमता आहे एनर्जी स्टोअर करण्याची म्हणजे थोडक्यात हा कॅपॅसिटर नावाचा एलिमेंट एनर्जी स्टोअर करू शकतो ऊर्जा साठवू शकतो पहिला मुद्दा कळला खरे कॅपॅसिटर म्हणजे एनर्जी स्टोअर करू शकतो दुसरा मुद्दा बघा मी इकडं लिहून देतो एक एक मुद्दे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा पुन्हा समजून घ्या आता ह्याचं जे युनिट असतं मित्रांनो युनिट ते युनिट असतं कॅपॅसिटरचं त्याला आपण म्हणू शकतात फॅरड काय म्हणायचं त्याला फॅरड म्हणायचं अरे ह्याचं जर युनिट फॅरड आहे तर दाखवत असताना जनरली ह्या यफने दाखवलं जातं पण काळजी घ्यायची की फॅरड हे खूप मोठे युनिट आहे काय म्हटलं मी फॅरड हे खूप मोठे युनिट आहे म्हणून जनरली वापरत असताना त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल मिली फॅरड मायक्रोफॅरड फॅरड पिको फॅरड असे या ठिकाणी एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला युनिट्स दिसत असतात बघा मी काय सांगितलं कॅपॅसिटर म्हणजे एक असं कंपोनंट आहे किंवा असं एक डिव्हाइस आहे किंवा असा एलिमेंट आहे त्याची कॅपॅसिटी आहे त्याची क्षमता आहे ऊर्जा साठवून ठेवण्याची म्हणून त्याला म्हणायचं कॅपॅसिटर मी तुम्हाला तसं सांगितलंय ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे रेजिस्टर इंडक्टर आणि कॅपॅसिटर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते खूप महत्वाच्या आहेत इलेक्ट्रिकलचा शेवटपर्यंत सिलेबस जात असताना प्रत्येक पेजवर तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील आणि त्याचे कन्सेप्ट क्लियर असणं तितकंच महत्वाचं आहे डेविल डी सर ते सर्व सोडा आणि ऑफलाईन बॅच कधीपासून सुरू होणार आहे ते सांगा मागच्या बॅचला मला खूप लेट समजलं होतं आता जागा पण आल्यात प्लीज सर लवकर बॅच सुरू करा खूप मनापासून विनंती आपल्याला डेविल डी बाबो डेंजर डेंजर लोक येतं लेक्चर बघायला ऑफलाईन बॅच कधी सुरू होणार आहे डेविल बेटा थोडं थांब मला एकदा हे कन्सेप्ट थोडेसे तुझे क्लिअर करून देऊ दे कन्सेप्ट क्लिअर करून दिल्यानंतर तुला ऑफलाईन बॅच असेल ऑनलाईन बॅच असेल नंतर बोलतो त्याच्याबद्दल मला थोडंसं या कन्सेप्ट रिलेटेड जाऊ दे बघा इकडे मी काय सांगत होतो की त्याची एक क्षमता आहे एनर्जी साठवण्याची त्यालाच म्हणायचं कॅपॅसिटर मी त्याचं युनिट लिहून दिलं युनिट आहे फॅरड या ठिकाणी दाखवत असताना एफ ने दाखवू शकता पण फॅरड हे खूप मोठे युनिट असल्यामुळे इकडं मिली फॅरड मायक्रो फॅरड नॅनो फॅरड किंवा पिको फॅरड असे या ठिकाणी थोडक्यात युनिट्स वापरले जात असतात सर म्हणजे कसं मिली फॅरड वापरला याचा अर्थ रेस्ट पॉवर मायनस थ्री जर मायक्रो मायक्रोफॅरड वापरला तर त्याचा अर्थ रेस्ट पॉवर मायनस सिक्स जर नॅनो नॅनोफेरड वापरला तर त्याचा अर्थ रेस्ट पॉवर मायनस नाईन जर पिको पिकोफेरड वापरला तर रेस्ट पॉवर मायनस ट्वेल्व मित्रांनो लक्षात ठेवा ज्यावेळेस युनिट्स मोठं होत असतं त्यावेळेस लक्षात ठेवा की तुम्हाला मिली मायक्रो नॅनो सेंटी पिको असे वेगवेगळे त्या ठिकाणी शब्द वापरावं लागतात जेणेकरून की ते युनिट छोट करण्यासाठी मदत होत असते दुसरा मुद्दा हे क्लिअर झाला तुम्हाला माहीत असेल तुम्ही या ठिकाणी लिहून सुद्धा घेऊ शकतात आय टी आयचे विद्यार्थी आहात तर कन्फ्युज व्हायची हो गरज नाही कारण मला माहिती आहे की आय टी आयचे विद्यार्थी हे बऱ्यापैकी खेड्यापाड्यातले असतात आणि त्यांना परिस्थितीची जाणीव असते त्यांना फ्युचरमध्ये खूप काहीतरी चांगलं करून समाजामध्ये मान उंचवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि त्यासाठी जे चांगले गुरु असतात त्यांचं मार्गदर्शन घेऊन तशा पद्धतीने मेहनत करत असताना मी आय टी विद्यार्थ्यांना पाहतोय मग याचाच अर्थ असा आहे की तुम्ही सर्वजण खूप चांगल्या पद्धतीने या गोष्टी लक्षात ठेवत असाल तर खूप सुंदर नसाल ठेवत तर कुठं कमी पडत असेल तर सुरुवात करा मी इकडे या ठिकाणी लिहून देतो हे काय असतं ते बघा इकडं मी प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीपासून आपण पुढे जातोय रिझन आहे की त्याच्याशिवाय पुढचे कन्सेप्ट तुमच्या कधीही क्लिअर होणार नाहीत बघा इकडे मी काय सांगतोय ते समजा शेंटी जर घेतला काय म्हणलं मी सेंटी तर त्या ठिकाणी शेंटीला सी लिहिलं जातं आणि तो असतो टू पॉवर मायनस टू तो किती असतो टू पॉवर मायनस टू मी लागणारे तेवढे देतोय आपलं पुस्तक आहे केंद्र इन्स्टिट्यूटचं त्या पुस्तकामध्ये हे डिटेल गोष्टी दिलेल्या आहेत पण सध्या गोष्ट लक्षात ठेवा लागणारे तेवढे जेवढे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत तेवढ्या मी क्लिअर करून देतो शेंटी त्यानंतर मिली आहे आता समजा मिली मिलीला दाखवत असताना स्मॉल यमने दाखवतात आणि टेनरेस्ट पॉवर मायनस थ्री असतो एक मायक्रो असतो रे काय असतो हा मायक्रो असतो आणि मायक्रो दाखवत असताना याने दाखवला जातो आणि यालाच आपण म्हणू शकतो टेनरेस्ट पॉवर मायनस सिक्स पुढ असतो नॅनो नॅनोला स्मॉल एन ने दाखवतात हो आणि तो असतो पॉवर मायनस नाईन पिको असतो पिको पिको अजून बऱ्याच आहेत पण मी म्हटलं जे जास्त युज केले जातात ते मी तुम्हाला पीने पी दाखवलं जातं आणि हा टेनरस्ट पॉवर मायनस ट्वेल्व असतो तसंच आता हे झाले मायनस वाले जर एखाद युनिट मोठा असेल त्या मोठ्या युनिटला छोटा करायचं असेल तर सेंटी मिली मायक्रो नॅनो पिको असे शब्द वापरले जात असतात याचा अर्थ मी तुम्हाला पुढे सांगणारे काळजी करू नका त्यानंतर किलो घ्या किलो आता किलो म्हणजे के स्मॉल के आणि हा असतो टेन्डरस्ट पॉवर थ्री दुसरा असतो मेगा मेगा म्हणजे हा असतो कॅपिटल यम आणि हा असतो टेन्डरस्ट पॉवर सिक्स जनरली हे एवढे वापरले जात असतात मायनसवाले वापरले जात असतात जेव्हा एखादं युनिट मोठं असेल त्याला छोट्यामध्ये आहे चलता चलता, ही ही तर मायनस वाले वापरलं जातात जे की मी व्हाईट कलरने या ठिकाणी लिहिलेले आहेत माहीत असावं कन्फ्युजन होऊ नये म्हणून सोबत चालता चालता हीही गोष्ट तुम्हाला देऊन टाकली ज्या वेळेस एखादे युनिट छोटं आहे त्याला मोठं करून लिहायचंय ज्या वेळेस समजा एक उदाहरण सांगायचं झालं तर सांगतो इथं समजा वन थाउजंड आहे वन थाउजंड समजा एक रेजिस्टन्स आहे तर तो ओहम मध्ये असेल वन थाउजंड ओहम किंवा एक हजार ओहम आहे त्याला सोप्या पद्धतीत किंवा आणखी या भाषेत लिहायचं असेल तर कसं लिहिलं जाईल एक ला एक किलो ओहम बघा याचा अर्थ आणि याचा अर्थ सारखा म्हणजे हे जे तीन शून्य आहेत तीन शून्य लिहित बसण्याच्या ऐवजी किलो लिहिला आणि किलोचा अर्थ असतो टेन क्यूब असतो आणि टेन क्यूब टेनचा घन दहाचा घन हा पुन्हा हजार असतो याचाच अर्थ एखादी गोष्ट छोटी असेल तर तिला मोठं कसं करून लिहायचं आणि एखादी गोष्ट खूप मोठी असेल तर त्याला छोटं कसं करून लिहायचं याच्यासाठी आय टी आयच्या माझ्या लाडक्या मित्रांनो ह्या गोष्टी वापरल्या जात असतात मायनस वापरायचा म्हणजे मोठ्याला छोटं करायचं असेल तर मायनस वापरायचं आणि प्लस वाल्या जे व्हॅल्यू आहेत ना इतरच्या ह्या प्लस क्यूब आणि सिक्स दाखवलेल्या तर छोट्याला मोठ्या करायचंय मोठ्याला छोटं करायचंय याच्यानुसार ह्या गोष्टी वापरल्या जात असतात चला मी मुद्दा एक सांगितला कॅपॅसिटरची कॅपॅसिटी आहे क्षमता आहे एनर्जी साठवण्याची युनिट आहे फॅरड पण फॅरड इज अ व्हेरी बिग युनिट फॅरड खूप मोठं युनिट आहे आणि मग मोठं युनिट जर असेल तर त्याला छोटं कसं लिहायचं तर त्यालाच आपण मिली मायक्रो नॅनो पिको हे असे वापरले जात असतात शब्द जेणेकरून की त्या टाइरेस्ट पॉवर मायनस मधल्या पॉवर येत असतात या ठिकाणी ह्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढे जाऊयात आता बघा पुढचा मुद्दा दोन मुद्दे झाले तिसरा मुद्दा लक्षात घ्या रे तिसरा मुद्दा समजून घ्या व्यवस्थितरित्या आता हा जो कॅपॅसिटर आहे कॅपॅसिटर आहे तो एनर्जी स्टोअर करतो मग एनर्जी स्टोअर करतो तो कसा करतो काय करतो पुढे फॉर्म्युला सांगून काळजी नका करू आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या हा कॅपॅसिटर सुद्धा कॅपॅसिटर हा वोल्टेजला किंवा असं म्हणतो हा अडवतो किंवा अपोज करतो असं लिहितो इट अपोजेस किंवा मी सरळ ह्याला हा हा म्हणजे कोण कॅपॅसिटर हा सडन चेंज इन वोल्टेज ऑपोज करतो अपोज करतो लक्षात घ्या रे ऐका मी तुम्हाला मागे टेक्निकल महाभारत सांगितलं होतं नसल लक्षात आता सांगतो डबल काळजी करू नका रेजिस्टर आहे रिॲक्टन्स आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे कॅपॅसिटीव रिॲक्टन्स आहे आणि इम्पिडन्स आहे हा सुद्धा अपोच करतो हा सुद्धा अपोच करतो हा सुद्धा अपोच करतो हा सुद्धा अपोच करतो आणि हा सुद्धा अपोच करतो हे सगळेच अपोज करतात हे काय करतात सगळेच अपोज करत असतात आणि हे जर सगळेजण अपोज करतात कोण कशाला अपोज करतं ही गोष्ट लक्षात ठेवा किंवा जनरली टर्म्स कोणत्या वापरल्या जातात तेही सांगतो रेजिस्टन्स हा एलिमेंट जो असतो तो डी सी करंटला अपोज करतो किंवा वापरला जात असतो रिॲक्टन्स जो असतो हा हा जो असतो शॉर्ट सर्किट करंट तुम्ही शॉर्ट सर्किट तर शब्द ऐकलाय ना शॉर्ट सर्किट करंटला अपोज करतो एक्सएल म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा सडन चेंज इन करंट काय म्हटलं मी सडन चेंज इन करंट म्हणजे करंट जो सडन चेंज इन होणार आहे त्याला आपण ए सी सप्लाय म्हणतो त्याला अपोज करतो आणि एक्स सी म्हणजे कॅपॅसिटर आला तर सडन चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो आणि हा झेड जो असतो तो सर्वच गोष्टींना अपोज करतो मग तुमचा ए सी असू द्या डीसी असू द्या कोणताही असू द्या कारण झेडचा फॉर्म्युला झेड म्हणजे आर प्लस जे इन्टू यक्स म्हणजेच आर प्लस जे इंटू एक्स एल मायनस एक्सी म्हणजे थोडक्यात रेजिस्टन्स इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आला कॅपॅसिटीव्ह रिॲक्टन्स आला रिॲक्टन्स आला या सगळ्या गोष्टींनाच आपण एकत्रित मिळून काय म्हणत असतो इम्पिडन्स झेड म्हणत असतो तर ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाला अशा पद्धतीनं अपोज करत असतात आता बघा या मुद्द्यावर जाऊयात आपण सडन चेंज इन होल्टरला काय करतं हे अपोच करतं आता लक्षात घ्या पुढचा पॉइंट परीक्षेत क्वेश्चन याच्या रिलेटेड येत असतात यापूर्वी हे आलेले आहेत बघा इकडं आता काय सांगतोय ते कॅपॅसिटर जो आहे कॅपॅसिटर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बघा किंवा कॅपॅसिटरचा फॉर्म्युला लक्षात घ्या काय आहे तो मी एक लॉजिक सांगत असतो विद्यार्थ्यांना ते लॉजिक तुम्हाला लक्षात येते का बघा इकडं सी व्ही सी बी हा एक शब्द आहे सी बी सी वी म्हणजे बायोडाटा काय म्हटलं मी सी बी म्हणजे बायोडाटा मग आता बायोडाटा कशासाठी बनवा लागतो दोन पद्धतीने बायोडाटा बनवा लागतात पद्धत नंबर एक बायोडाटा नोकरीसाठी तरी बनवा लागतो किंवा समजा तिकडं लागला नाही लागला ते वेगळा विषय पण दुसरा एक बायोडाटा बनवला जातो तो म्हणजे लग्नासाठी आता बायोडाटा जो असतो बायोडाटा त्याला इंग्लिशमध्ये सी व्ही म्हणतात काय म्हणतात बायोडाटाला इंग्लिशमध्ये सी व्ही म्हणत असतात एवढी फक्त गोष्ट सध्या लक्षात ठेवा पण आता मी जे लॉजिक सांगतोय त्याच्याकडे पण तुमचं लक्ष असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला तो फॉर्म्युला कायमस्वरूपी लक्षात येईल बरोबर आहे मी एक मॅसेज वाचतो जरा मोठा मॅसेज आलाय माझे गुरुवर्य श्री सहदेव केंद्रे सर आपण मुख्यमंत्री यांना जागा काढण्याबाबत माहिती दिली व त्यानंतर लगेच आमच्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती काढण्यात आली त्यासाठी सर तुम्हाला शतशहा नमन खूप आभारी महेश पाटील चला ऐका आता मी एक लॉजिक काय सांगतोय धन्यवाद महेश ठीक आहे अभ्यास कर बेटा चांगला बघा इकडे मी काय सांगतो लॉजिक तुम्हाला ते बायोडाटा म्हणजे सी व्ही सी व्ही बरोबर आहे आता जर तुम्ही खूप चांगल्या लेवलला पोहोचले तर मग सी व्ही ची काहीच गरज लागणार नाही ना म्हणून मी एक लॉजिक बनवलं क्यू क्यू, क्यू म्हणजे चार्ज सीव्ही की कॅ जरूरत आहे काय म्हटलं मी क्यू सीव्ही की कॅ जरूरत आहे अजिबात लग्नासाठी सुद्धा बायोडाटा बनवायची गरज नाही पडले पाहिजे एवढे तुम्ही मोस्ट पॉप्युलर झाले पाहिजेत एवढे तुम्ही मोस्ट वॉन्टेड झाले पाहिजेत बरोबर आहे म्हणजे थोडक्यात पॉप्युलर झाले पाहिजेत किंवा नोकरी लागली आणि मी तर तुम्हाला खूपदा सांगितले तुम्ही सिद्ध करा मी तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध करतो सीव्हीची गरजच लागणार नाही तुला बायोडाटाची गरजच लागणार नाही लोक तुझ्या तुझ्या इकडले तिकडले तुला शोधत शोधत येतील आमची मुलगी करा म्हणून बरोबर आहे याचा अर्थ असा आहे क्यू आपल्याकडे जा जर नॉलेज असेल आपण जर खूप चांगली मेहनत केली आणि आपण जर इमानदारीने काम केलं तर क्यू सी व्ही की क्या जरूरत आहे एक फॉर्म्युला तुम्हाला माहित असला पाहिजे क्यू इक्वल टू सी हा एक फॉर्म्युला ह्याच्यामध्ये कॅपॅसिटीमध्ये अतिशय महत्त्वाचा असतो आता मी काय आहे क्यू ते पण सांगून देतो क्यू म्हणजे चार्ज काय म्हणायच्याला चार्ज त्याला आपण मराठीमध्ये प्रभार म्हणत असतो काय म्हणत असतो याला प्रभार बरोबर हा आहे प्रभार पुढं सी म्हणजे कॅपॅसिटन्स सी म्हणजे का काय रे कॅपॅसिटन्स जी व्हॅल्यू देईल ते इन्टू वोल्टेज इंटू काय इंटू म्हणजे मल्टिप्लायड बाय गुणाकारामध्ये काय आहे कॅपॅसिटन्स इंटू व्होल्टेज म्हणजे चार्ज इक्वल टू कॅपॅसिटन्स इन टू व्होल्टेज हा फॉर्म्युला जिंदगीत लक्षात ठेवा नंबर ऑफ न्यूमरिकल छोटे छोटे गणित हे याच्या रिलेटेड येत असतात मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे चला आलं का लक्षात सगळ्यांना चला आता बघा काय सांगतो मी पुढच्या गोष्टी तर हा चार्ज आहे चार्ज म्हणजे असतो कॅपॅसिटन्स गुणविले व्होल्टेज कॅपॅसिटन्स गुणविले व्होल्टेज सर एक नंबर हे लॉजिक झालं कि सीवी की काय जरूरत आहे खरंच सीवी ची काही जरूर पडणार नाही याच्यावरून तुमचे तीन फॉर्म्युले तर बसल्या बसल्या बस तयार होतात ना रे बघा इकडं कॅपॅसिट आपला चार्जचा झाला मग कॅपॅसिटन्सचा सुद्धा तयार होईल इकडे कॅपॅसिटन्सचा कसा तयार होईल सी इक्वल टू सी म्हणजे कॅपॅसिटन्स इक्वल टू मग हा इकडं ह्याच्या गुन्हा करात आहे बरोबर आहे तर हा जो आहे व्होल्टेज त्याच्या जाऊन भाग करत जाईल याचा अर्थ याचा अर्थ क्यू भागविले व्ही मग आता कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय झालं सांग चार्ज भागविले चार्ज भागविले व्होल्टेज म्हणजे प्रभार भागविले विभवांतर प्रभार भागविले विभवांतर बरोबर आहे मी म्हणतो इंग्लिश शब्द सुद्धा ह्याच्यातले जास्त सोपे वाटतील तुमच्या मराठीपेक्षा म्हणून लक्षात घ्या मराठी ही आपली भाषा असली तरी आपण काही काही शब्द हे इंग्लिशच पहिल्यापासून वापरत आलेलो असतो म्हणून मराठीचे शब्द काही जड जाऊ शकतात हा झाला क्यू इक्वल टू सी व्ही पहिला फॉर्म्युला दुसरा झाला सी इक्वल टू क्यू बाय व्ही सी इक्वल टू क्यू बाय व्ही आता तिसरा बी तुझा फॉर्म्युला लगेच तयार होईल ना रे व्हीचा मग व्ही इक्वल टू काय तयार होईल बघ इकडं व्ही इक्वल टू क्यू बाय सी म्हणजे व्होल्टेज काढा म्हटले तर क्यू बाय सी आणि क्यू बाय व्ही अशा पद्धतीने हे फॉर्म्युले तुझ्या तीन तयार झाले मग परीक्षेमध्ये येत असताना दोन व्हॅल्यू देतात ते काय करतात ते दोन व्हॅल्यू देत असतात मग कोणत्या दोन व्हॅल्यू देतात बघा इकडं कोणत्या दोन व्हॅल्यू देत असतात बघा इकडं समजा तुम्हाला त्यांनी विचारला चार्ज काढा किंवा प्रभार काढा एखाद्या गोष्टीवरती ते देताना देतील एक सर्किट आहे त्याचं व्होल्टेज आहे शंभर वोल्ट काय सांगितलं मी त्याचं व्होल्टेज म्हणजे विभवांतर आहे शंभर व्होल्ट आणि तिथला जो कॅपॅसिटन्स आहे तो दोन फॅरडे किती फॅरड आहे दोन फॅरड आहे जर दोन फॅरड आहे शंभर व्होल्ट आहे तर तिथं चार्जेस किती जमा होतील तिथं चार्जेस किती स्टोर होतील असं विचारतील आणि ते चार्जेस म्हणजेच सी इंटू व्ही सी किती रे दोन फॅरड व्ही किती रे शंभर होल्ड शंभर मल्टीप्लायड बाय दोन करा तुझे दोनशे चार्जेस जमा झाले बरोबर आहे क्यू काय आहे चार्ज आणि दोनशे कुलम इतका चार्ज तुझा त्या ठिकाणी जमा होणार आहे आता काही ठिकाणी विचारतील तुम्हाला क्यू देतील व्ही देतील क्यू आणि व्ही देतील म्हणजे चार्जही देतील प्रभार देतील वोल्टेज देतील आणि म्हणतील कॅपॅसिटन्स काढा तुझ्याकडे फॉर्म्युला आहे आणि हेही फॉर्म्युला तुला लक्षात ठेवून डोक्याला ताण करून घ्यायची गरज नाही फक्त तुला काय करायचंय क्यू सी की क्या जरूरत एखादा जर म्हणलं ना तुम्हाला भविष्यात की तुझा बायोडेटा पाठवून दे किंवा सी व्ही पाठवून दे तुझ्यासाठी काहीतरी नोकरी पाणी बघतो त्याला एकच म्हणायचं क्यू सी की क्या जरूरत आहे मेरे पास नॉलेज आहे माझ्याकडे नॉलेज आहे आणि नॉलेजच्या भरवश्यावरती बघ आणि डेफिनेटली तुमच्याकडं नॉलेज असेल तर नॉलेज अशी गोष्ट आहे अभ्यास अशी गोष्ट आहे ती एक इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे कोणती प्रॉपर्टी इंटलॅक्च्युअल प्रॉपर्टी म्हटलं जातं बाकी घर गाडी बंगला जमीन शेती प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी तुमच्या मोबाईल ही ती ह्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत फिजिकल प्रॉपर्टी जनरली कोणाकडेही येऊ हो शकते पण ॲक्च्युअल प्रॉपर्टीसाठी एका चांगल्या वेनं मेहनतच करावी लागते आणि मित्रांनो इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी इज ऑल्वेज ग्रेटर दॅन द फिजिकल प्रॉपर्टी कोणत्याही भौतिक एखाद्या संपत्तीपेक्षा इंटलेक्च्युअल तार्किक आणि आपल्या असं म्हणता येईल बौद्धिक क्षमतेची जी काही प्रॉपर्टी असते ती कधीबी चांगली असते कारण ह्या फिजिकल प्रॉपर्टी ज्याच्याकडे लॉ हे जे आहे इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी त्याच्याकडे ॲटोमॅटिकली भौतिक प्रॉपर्टी येत असते मुद्दा इथपर्यंत कळला असेल जाऊयात पुढच्या मुद्द्यावर स्वप्नील साळवे म्हणते सर तुमच्या वातावरणात राहिलं तर ॲटोमॅटिक कसं वागायचं कसा अभ्यास करायचा ही सवय लागून जाते आणि दररोज तुम्हीही मोटिवेट करत असता ऑफलाईन बॅच मध्ये स्वप्नील बरोबर आहे बेटा तू जिथं आहेस तिथून जरी तू केलं समजा तरी सुद्धा काही हरकत नाही ज्यांची ज्यांची परिस्थिती आहे ते इथं येऊ शकतात ते या ठिकाणी येऊ शकतात आम्ही तुम्हाला नक्की मोटिवेटही करू मार्गदर्शनही करू इथं रूम मेस अडचण आली तर त्याही गोष्टी करता येतात काही अडचण नाही पण प्रत्येकच विद्यार्थी इथपर्यंत पोहोचण्याचे अडचणी असतात काही घरच्या वगैरे म्हणून फक्त त्या विद्यार्थ्यांना इथपर्यंत येता येत नाही पण हरकत नाही मी ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो शक्य होईल तेवढं मोटिवेट करणं तुम्हाला मार्गदर्शन करणं प्रयत्न करत राहतो काळजी करू नका बघा इकडं चला गणेश अरसूळ कसे आहात सर बेटा चांगला आहे पण आता तुला इथं कसं चॅटिंगवरती मी कसं बोलू मी थोडंसं लेक्चर घेतो ना पुढं ठीक आहे बघा इकडं मला सांगा इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का रे एकदा मी रिपीट करतो एका मिनिटामध्ये मला पुढं जायचं आहे मला हा जो व्हिवरचा आकडा आहे ना लाईव्हचा आकडा हा मोठा बघायची सवय तुम्हाला माहिती आहे ना ह्याला अजून मोठा कसं करता येईल थोडंसं सहकार्य करा बघा इकडं चला बरोबर आहे चलो ऐका कॅपॅसिटर म्हणजे एक एलिमेंट आहे कंपोनंट आहे तो काय करतो किंवा त्याची एक क्षमता आहे कशाची एनर्जी साठवण्याची हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्याचे युनिट फॅरड आहे पण फॅरड हे मोठे युनिट आहे म्हणून वापरायचं छोटं छोटं मिली फॅरड मायक्रो फॅरड नॅनो फॅरड पिको फॅरड तोही झाला कॅपॅसिटर काय करतो सडन चेंज इन व्होल्टेजला अपोज करतो जे बदलणारा व्होल्टेज असतं ना मोसम की तरा तुम तो बदलतो ना जाऊन गे तर नाही का ते तसं जे जे व्होल्टेज बदलत राहतो नेहमी नेहमी सडन चेंज होणारा व्होल्टेज आहे त्या व्होल्टेजला अपोज करायचं काम हा कॅपॅसिटर करत असतो त्याच्यानंतर मी एक फॉर्म्युला तुम्हाला सांगितला क्यू इक्वल टू सी व्ही आणि मी लॉजिक सुद्धा सांगितलं क्यू सी व्ही की क्या जरूरत आहे क्यू म्हणजे का आणि सी व्ही म्हणजे बायोडाटा त्याला बायोडाटा सुद्धा म्हटलं जातं आता लक्ष द्या पुढच्या गोष्टीकडे आपण जाऊयात विलास गायकवाड सर नाशिक मध्ये आपलं इन्स्टिट्यूट आहे का मित्रांनो आता गोष्ट अशी आहे मध्ये इन्स्टिट्यूट आहे का याचं उत्तर देतोय मी आता सध्या घडीला जर म्हटलं आपण तर छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्ह्यातले विद्यार्थी आपल्याकडे इथं बॅचला येतात मग आता ज्या ज्या जिल्ह्यातून जे जे विद्यार्थी आले तर त्या प्रत्येकच विद्यार्थ्याला वाटतं की आमच्या जिल्ह्यात हे इन्स्टिट्यूट असावं केंद्रीय इन्स्टिट्यूट पण मित्रांनो वेळेअभावी म्हणा किंवा थोडक्यात असं आहे की इलेक्ट्रिकलचं शिकवायचं आहे तर सर तुम्हीच शिकवा हा हट्टा जो आहे विद्यार्थ्यांचा त्या हट्टामुळे मला प्रत्येक ठिकाणी ब्रँच काढता येत नाही अदरवाईज मी जी टीम बनवेला आज उद्या समजा तुम्ही जर त्या टीमला किंवा तुम्ही जर इलेक्ट्रिकलच्या त्या फॅकल्टीला त् जर ॲक्सेप्ट केलं टीचिंगला तर डेफिनेटली आपण एक नाही तर तब्बल एक पाच सहा ब्रांचेस पूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या साईडला आपण चांगल्या चांगल्या सिटीमध्ये जिथं सगळ्या विद्यार्थ्यांना जमा होईल त्या त्या भागातल्या असा प्रयत्न करू शकतो पण अडचण माझी सगळ्यात मोठी ही आहे की मी जर छत्रपती संभाजीनगरमध्ये लेक्चर घेत आहे आणि मला येऊन नाशिकला शिकवायचं आहे किंवा मला जाऊन मुंबईला शिकवायचं आहे किंवा मला जाऊन नागपूरला शिकवायचं आहे किंवा कोल्हापूर इकडे शिकवायचे किंवा आमच्या मराठवाड्यात शिकवायचे तर मी इथं शिकवत असताना मी तिकडे जाऊन कसं शिकवणार हा एक मुद्दा आहे त्यामुळं मला प्रत्येक ठिकाणी इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी तयार करणं थोडंसं अवघड चाललंय कारण इलेक्ट्रिकलला शिकवत असताना मलाच सगळीकडे भागमभाग करून मग इतरच्या विद्यार्थ्यावर दुर्लक्ष होत असेल तर त्याला काही अर्थ नाही नुसत्याच ब्रँचेस काढणं नुसतेच आम्ही थोडक्यात भरपूर विद्यार्थी त्या ठिकाणी मिळवणे ह्याच्यात काही अर्थ वाटत नाही म्हणून सध्या तरी नाशिकला ब्रँच नाही एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा इकडं ऐतिहासिक राजधानी तसेच इलेक्ट्रिकलची राजधानी छत्रपती संभाजीनगरमध्ये सरांचे क्लास चित्तीया चौकातून जवळच आहे बापरे महेश पाटील ऐतिहासिक बोलला तू चला आता जाऊयात पुढच्या कन्सेप्टवरती आपण बघा इकडं उमेश ढोणे म्हणतंय सर नागपूरला ओपन करा उमेश बेटा सध्या तरी औरंगाबादमध्ये आहे आपलं चालू ऐतिहासिक राजधानी इलेक्ट्रिकलची पण राजधानी छत्रपती संभाजीनगर सध्या इथं चालू आहे तर कारण गोष्ट अशी की अडचणी आहेतच वेळेच्या अडचणी आहेत तिकडं प्रत्येक ठिकाणी जर मी सगळीकडेच ब्रँचेस ओपन केल्या मला विद्यार्थी भेटतील एकदा पण सगळीकडेच जर दुर्लक्ष झालं तर जी परंपरा केंद्रीय इन्स्टिट्यूटच्या आहे महाराष्ट्रात सर्वाधिक निकाल आणि सर्व निकाल वगैरे तुम्ही पाहूनच किंवा टीचिंग पाहूनच तुम्ही ते गोष्टींची डिमांड करतायत फक्त नागपूरच नाही तर जवळपास प्रत्येक जिल्ह्यात आतापर्यंत विद्यार्थ्यांनी डिमांड केली की सर आमच्या जिल्ह्यात या इथं कित्येक विद्यार्थ्यांनी तर मला सर आमच्याकडे या ठिकाणी हॉल आहे तुम्ही फक्त येऊन आम्हाला शिकवा आम्ही सगळे अरेंजमेंट करतो इथपर्यंतचे ऑफर मला आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांनी दिल्यात पण मित्रांनो अडचणी वेळेच्या असल्यामुळं सध्या तरी आपली ब्रँच आणि औरंगाबाद ठेवण्याच्या मागचं कारण पण सांगतो छत्रपती संभाजीनगर रिझन आहे की बऱ्यापैकी हे जे शहर आहे ना पूर्ण महाराष्ट्राचा बऱ्यापैकी मध्य आल्यासारखं येतोय सेंटर पॉइंट येतो म्हणजे माझ्याकडे येत असताना गोंदियाच्या पलीकडूनही विद्यार्थी येतात भंडारा येतात नागपूर मुंबई येतात इकडं पूर्ण कोल्हापूर सांगली सातारा येतात पूर्ण मराठवाडा येतो रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे या महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातले विद्यार्थी इथं सेंटर पॉईंटला यायला थोडंसं सोपं जातं याच हिशोबाने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण निवडलेलं आहे सर आपण आम्हाला पर्यंत नेणारे नावाडे आहात रोज नवीन ऊर्जा आपल्या शिकवणीतून प्राप्त होते असाच आशीर्वाद सतत असू द्या सर आपलं मोटिवेशन इतकं इन्स्पायरेशन असतं की झोपच येत नाही दत्ताहरी टुमवाड दत्ताहारी झोप मोडत असेल तर चांगली गोष्ट नाही बरं बेटा झोप पण घ्यायची जेवण पण वेळेवर करायचं सगळ्याच गोष्टी करत करत अभ्यास पण हसत खेळत करायचा ताण तणावामध्ये काही गोष्टी करून फायदा नाही त्याचं मन झोप येत नाही असा शब्दश नाही आहे मला माहिती ते पण एक जस्ट जोकचा पार्ट म्हणून या ठिकाणी घेतलं तर झोप येत नाही ह्याचा अर्थ सगळ्यात गोष्ट मी एन्जॉय करत करत विद्यार्थ्यांना एक गोष्ट सांगत असतो दोन विद्यार्थ्यांमध्ये एक शर्यत लागली होती दोन विद्यार्थ्यांमध्ये शर्यत लागली एक विद्यार्थी होता आपल्या इंजिनिअरिंग साईडचा इंजिनिअरिंग मग तो इलेक्ट्रिकल तो आय टी आय असेल पॉले असेल इंजिनिअरिंग असेल काही असेल आणि दुसरा विद्यार्थी होता तो म्हणजे मेडिकल साइडचा एमबीबीएस मग ह्या दोघांमधली शर्यत होती की इलेक्ट्रिक म्हणजे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी म्हणायचा तो विद्यार्थी म्हणायचा की आमच्या इतका लवकर कुणीच झोपू शकत नाही मग त्याच्यात तो मेडिकलवाला स्टुडंट म्हणला मी तर डॉक्टर आहे डेफिनेटली मी सगळ्यांच्या आधी झोपून दाखवू शकतो मग ह्या दोघांमध्ये चर्चा सुरू होत्या की कोण पहिलं झोपू शकतं मित्रांनो या दोघांची शर आता शर्यत लागलेली की लवकर कोणाला झोप लागते मग त्याच्यामध्ये डॉक्टरनं शक्कल लढवली कारण डॉक्टर बी हुशारच असतात डॉक्टरने शक्कल लढवली की माझ्याकडे झोपीच्या गोळ्या आहेत मी ती झोपीची गोळी खातो आणि झोपीची गोळी खाल्ली की मला लगेच लगे, लगे, लगे काय होईल झोप येईल आणि खूप चांगली झोप येईल या हिशोबानं काय केलं डॉक्टरने ती गोळी खाल्ली पण सोबत लगेच इंजिनिअरची पण शर्यत सुरू झाली होती तो इंजिनियरनं काय केलं पटकन एक्स इंजिनिअरिंगचं पुस्तक उघडलं आणि वाचायला सुरुवात केलं लिटरली मित्रांनो सांगत असताना आनंद होतो इंजिनिअरिंगचा स्टुडंट त्या ठिकाणी आपला इलेक्ट्रिकल वाला स्टुडंट जिंकला एक लाईन कंप्लीट होत नाही तोपर्यंत त्याला तो झोप लागून गेली आणि त्या डॉक्टरने जी गोळी खाल्लेली आहे जी टॅबलेट खाल्ली झोपीची ती त्या ठिकाणी पोटात जाऊन विरगळेपर्यंत ती शरीरात भिनेपर्यंत आपला विद्यार्थी इंजिनिअरिंगचा किंवा इलेक्ट्रिकलचा विद्यार्थी मोठ्या मोठ्याने घोरायला लागला आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रिकलचा विद्यार्थी याही ठिकाणी जिंकला मित्रांनो तुमच्यासोबत शर्यत कुणीही लावू नये कारण बाय डिफॉल्ट निकाल तुमच्या बाजूला लागणार आहे कारण तुम्हीच त्या शर्यतीमध्ये जिंकणार आहात एक जोकचा पार्ट म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगितलं जाऊयात आता पुढे एक जण म्हणत आहे सर ते जागा आल्या त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवा मित्रा तू काल नव्हतं वाटतं कालच्या लेक्चरमध्ये एका लेक्चरमध्ये लाईव्ह सेशन घेतलं आणि त्याच्याबद्दल सविस्तर जागांबद्दलची माहिती कुठं जागा आहेत कोणत्या ब्रँचला आहेत कोण फॉर्म भरू शकतं प्रत्येक गोष्टीबद्दल त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे म्हणून म्हणून लक्षात ठेवायचं आहे की तो व्हिडिओ जाऊन बघा तुमच्या गोष्टी क्लिअर होतील दत्ताच्या भावना नाहीत या भावना सर्वच इलेक्ट्रिकलच्या पोरांच्या मनातील आहेत महेश पाटील बरोबर आहे महेश चला लक्ष द्या आता मी काय सांगतोय ते चला ह्या गोष्टी कळल्या असतील एक सेकंदासाठी बाजूला सरकतो खिचिक किन्या तुम्ही काय करायचं त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे मला वाटतं स्क्रीनशॉट झाला असेल जाऊयात आता पुढं बघा रे हे समजलं असेल तर जातोय मी पुढं आता बघा मी हे पण सांगितलंय पण हे अगोदर पण डिटेल शिकवलंय अजूनही लागत असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला डिटेल मी एक ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिकल किंवा टेक्निकल महाभारत नावाचं कन्सेप्ट शिकवलं होतं त्या गोष्टी तिथं झालेल्या आहेत क्लिअर बघा इकडं आता मी पुढच्या कन्सेप्टवर जातोय आता सर नेमका कॅपॅसिटर कसा असतो काय असतो जरा सांगा बरं लगेच सांगतो मी अगोदरच्या ह्याच्यावर काय काय दिलं हे गोष्टी सगळ्या लक्षात असल्या पाहिजे रे भाऊ ह्या जर गोष्टी तुम्ही विसरल्या तर पुढचं पाठ होईल आणि मागचं सगळं सपाटच होऊन जाईल लक्षात ठेवा क्लिअर झालं इथपर्यंत प्रियंका धावडे म्हणते सर क्राफ्ट इन्स्ट्रक्टरसाठी लेक्चर्स आहे का अरे बाबांनो हे न, जे लेक्चर आहे ना सगळ्या परीक्षांसाठी तुला ज्या परीक्षा देता येतात तू जे जे फॉर्म भरू शकतोस ती पोरगी वाटतं तू जे जे फॉर्म भरू शकतेस त्या त्या सगळ्या परीक्षांसाठी हे लेक्चर कामाचं आहे लेक्चर सुरुवात करत असतानाच सांगितलं होतं हे लेक्चर खूप महत्वाचं आहे सगळ्याच परीक्षांसाठी मग ते क्राफ्ट इन्स्ट्रक्टर काही हत्तीच्या कानातून नाही आलेलं त्याच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे जाऊयात पुढच्या पोर्शनवर बघा इकडं आता बघा आता काय सांगितलं मी तुम्हाला ते बघा इकडं आता नेमका कॅपॅसिटर बनतो कसा बघा मी व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी कॅपॅसिटरचं चित्र दाखवतो ही एक प्लेट असते ही दुसरी प्लेट असते त्याला दोन प्लेट किंवा त्याला पॅर्ल प्लेट कॅपॅसिटर म्हणतात काय म्हणायचं त्याला प्लेट्स म्हणायचं प्लेट्स दोन प्लेटा प्लेटा. प्लेट आहेत प्लेटा आता या प्लेटला इकडून एक कनेक्शन देण्यासाठी एक वायर असतं किंवा लीड असते आणि इकडून एक लीड असते त्याला लीड फॉर कनेक्शन म्हणू शकतात म्हणजे कॅपॅसिटरला दोन टोकं दिसतात या ठिकाणी हे दोन्ही टोकं कशासाठी असतात कनेक्शनसाठी दिलेले असतात इथपर्यंत क्लिअर झालं हो नाही आता लक्ष द्या मी काय सांगतो ते बघा इकडं बघा इकडं काय सांगावलं ते माहीत असू द्या समजून घ्या बघा इकडं आता ह्या ज्या प्लेट्स दिसतात ना प्लेट्स या दोन प्लेटमध्ये दोन प्लेट मधलं अंतर असतं जे काय अंतर या ठिकाणी दाखवलं त्याला मी म्हणतो डी किती डिस्टन्स आहे त्या दोन प्लेट मधलं अंतर डिस्टन्स आहे डी आता लक्षात घ्या प्लेट नंबर वन जे आहे त्याला मी पॉझिटिव्ह म्हणतो आणि प्लेट नंबर टू जे आहे त्याला मी निगेटिव्ह प्लेट म्हणू शकतो किंवा निगेटिव्ह प्लेट म्हणतो एक पॉझिटिव्ह प्लेट आहे तर दुसरी निगेटिव्ह प्लेट आहे आणि दोन प्लेटच्या मधलं अंतर किंवा डिस्टन्स डी आहे दोन प्लेटच्या मधलं अंतर किंवा डिस्टन्स किती आहे डी आहे वा मग आता लक्षात घ्यायचं इकडे जे तुम्हाला दिसतंय हे लीड फॉर कनेक्शन काय आहे हे लीड आहे दिसतंय का बघा आहे लीड आहे कनेक्शनसाठी लीड फॉर कनेक्शन असं मी या ठिकाणी म्हणतोय आणि इतर सुद्धा काय आहे लीड फॉर कनेक्शन ऐका हे काय आहे लीड फॉर कनेक्शन ऐका आता कनेक्शनसाठी ही लीड आहे वा आता एक गोष्ट आणखी एक गोष्ट अतिशय महत्वाची कितीशय महत्त्वाची अतिशय महत्त्वाची हा जो काही प्लेट आहे पॉझिटिव्ह आणि दुसरी जी प्लेट आहे निगेटिव्ह प्लेट या प्रेट चा, प्रेट चा आशल, आशल प्लेट दोन प्लेटचा प्लेटचा काहीतरी एरिया असेल क्षेत्रफळ असेल त्या प्लेटचं त्या प्लेटचं क्षेत्रफळ मी या ठिकाणी दाखवत असताना एने दाखवतो आणि दोन मधलं डिस्टन्स किंवा अंतर दाखवत असताना डीने दाखवतो मग आता या प्लेटमध्ये किंवा या दोन प्लेटच्या मध्ये डिस्टन्स आहे डी आणि या दोन प्लेटच्या मध्ये डाय इलेक्ट्रिक मटेरियल आहे कोणतं मटेरियल आहे डाय इलेक्ट्रिक लक्षात घ्या रे डाय इलेक्ट्रिक मटेरियल सर म्हणजे काय असतो हो ऐका डाय इलेक्ट्रिक मटेरियल म्हणजे इन्सुलेटिंग मटेरियल काय म्हणायचं त्याला इन्सुलेटिंग मटेरियल म्हणू शकतात ऐका आता काय सांगतोय ते आता लक्षात घ्यायचं वरच्या कडीची दांडी खालच्या कडीची दांडी लीड फॉर कनेक्शन म्हणजे कनेक्शन करण्यासाठीच वायर टोक काढलेलं आहे खतम कार्यक्रम हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा मुद्दा इकडे लक्षात घ्या काय आहे ते दुसरा मुद्दा ह्या दोन प्लेट दिसत आहेत एक पॉझिटिव्ह प्लेट आहे आणि दुसरी निगेटिव्ह प्लेट आहे एक पॉझिटिव्ह प्लेट आणि दुसरी निगेटिव्ह प्लेट आहे त्या कंडक्टिंग प्लेट आहेत कसल्या प्लेट आहेत कंडक्टिंग म्हणजे त्याच्यामध्ये करंट पास होऊ शकता अशा प्लेट आहे करंट काय होऊ शकतो पास होऊ शकतो अशा प्लेट्स आहेत इथपर्यंत क्लिअर झालं हो नाही बघा इकडं या दोन प्लेट मध्ये करंट पास होऊ शकतो पण दोन प्लेटच्या मधला भाग जो आहे त्याला मी डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणलं डायलेक्ट्रिक मटेरियलचा अर्थ काय असतो तर तो इन्सुलेटिंग मटेरियल असतो आणि इन्सुलेटिंग मटेरियल मध्ये करंट पास होत नसतो पण तरीही कॅपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोर होते आणि एनर्जी जी स्टोर होते ती एनर्जी काय होते किती होते कशी होते सगळ्या गोष्टी सांगतो तत्पूर्वी तुम्हाला माहित असलं पाहिजे की ह्या ज्या गोष्टी दिसतायत तुम्हाला की या ज्या गोष्टी दिसत आहेत याच्यातला कॅपॅसिटरचा फॉर्म्युला काय आहे तर लक्षात घ्या सी म्हणजे कॅपॅसिटर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कसला प्रो प्रोपोर्शनल आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बघा इकडं ए, ए म्हणजे एरिया ऑफ प्लेट्स डिवायडेड बाय आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे डीला तुम्हाला ही, ही गोष्ट माहीत असली पाहिजे किंवा माहीत असेलच की मित्रांनो लक्षात घ्यायचंय की आपण ज्यावेळेस असं प्रोपोर्शनॅलिटी साईन टाकत असतो त्यावेळेस आपल्याला एक काळजी घ्यावं लागते हे साईन काढून टाकू लागतं आणि इथं इक्वल टू घ्यावं लागतं आणि याच्या ठिकाणी एक कॉन्स्टंट घ्यावं लागतं त्याचं नाव असतं इप्स्युलॉन त्याचं नाव काय असतं इप्सिलॉन असतं त्याला आपण परमिटिव्हिटी म्हणतो कसली विटी कळलं का परमिटिव्हिटी आता ह्याला परमिटिव्हिटी म्हणा आणि हे जे काय दिसतंय याच्या जागेवर मी इक्वल टू घेतलं आणि इक्वल टू घेतलं की कॉन्स्टंट घ्यावा लागतो एक त्या ठिकाणी कॉन्स्टंट घेतला आणि त्याचं नाव असतं इप्सिलॉन आणि इप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी कसली विटी परमिटिव्हिटी आणि तो असतो ए डिवायडेड बाय डी जसाच तसा फायनली तुझं उत्तर आलंय कॅपॅसिटन्सचं हे आता मला सांग तुला एक एक गोष्टी कळल्यात का सी म्हणजे काय कॅपॅसिटन्स सर सगळं कळलं कॅपॅसिटर कळला पण कॅपॅसिटन्स नाही व कळला अ कॅपॅसिटर म्हणजे एक, एक एलिमेंट आहे कम्पोनंट आहे आहे आणि कॅपॅसिटन्स म्हणजे त्याचा तो गुणधर्म आहे त्याचा तो काय आहे गुणधर्म आहे किंवा त्यालाच आपण म्हणतो प्रॉपर्टी आहे मी इथं लिहूनच देतो बाबा कन्फ्युजन नको व्हायला कॅपॅसिटन्स सी म्हणजे कॅपॅसिटन्स इथं लिहितो बघा इकडं सी म्हणजे कॅपॅसिटन्स जी की कशाची प्रॉपर्टी आहे रे जी की कॅपॅसिटरची प्रॉपर्टी आहे कॅपॅसिटरचा गुणधर्म आहे कॅपॅसिटरचा काय आहे गुणधर्म आहे आता बघ इप्सुलॉन कळला इप्सिलॉन याला वाचताना इप्सिलॉन वाचायचं ई नाही वाचायचं काय नाही वाचायचं ई नाही तो तो इप्सिलॉन आहे आणि इप्सिलॉन काय असतो तर इप्सिलॉन हा इप्सिलॉन झिरो इप्सिलॉन आर असतो इप्सिलॉन झिरो इंटू इप्सिलॉन आर असतो छोट्या छोट्या गोष्टीवरून क्वेश्चन तयार होतात शेवटी तुम्हाला क्वेश्चन कसे येतात तेही घेईल वेळेनुसार आपण त्या गोष्टी ठरवूयात इप्सिलॉन आहे इप्सिलॉन म्हणजे परमिटिव्हिटी कसली विटी परमिटी विटी आणि हा जो परमिटिव्हिटी आहे त्याला आपण इप्सिलॉनला कॉन्स्टंट म्हणतो परमिटिव्हिटी आता लक्षात घ्या इप्सुलॉन म्हणजे इप्सुलॉ झिरो इन्टू इप्सुलॉन आर सर इप्सुलॉन झिरो म्हणजे काय हो इप्सुलॉन झिरो म्हणजे ऑप्सोलूट परमिटिव्हिटी कसली ऑप्सोलमिटिव्हिटी आणि इप्सुलॉन आर म्हणजे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी काय रिलेटिव्ह परमिटिव्हिटी आणि इप्स्युलॉन म्हणजे इप्सुलॉन म्हणजे फक्त परमिटिव्हिटी म्हणजे फक्त नाही परमिटिव्हिटी काय असतं परमिटिव्हिटी ए म्हणजे काय ए म्हणजे एरिया ऑफ एरिया ऑफ प्लेट्स ह्या ज्या प्लेट्स दिसतात ना एक प्लस आणि दुसरी मायनस तर या प्लेटचा एरिया त्या प्लेटचं क्षेत्रफळ त्या प्लेटचं काय आहे ते क्षेत्रफळ आहे त्याच्यानंतर डी म्हणजे काय तर डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन प्लेट्स डिस्टन्स बिटवीन प्लेट्स मी समजून सांगताना प्रत्येक गोष्ट मराठीमध्ये सांगतोय फक्त लिहून देत असताना त्याचे शब्द इंग्लिश लिहित आहे काळजी करू नका प्रत्येक गोष्ट तुम्हाला समजेल अडचणीची कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी होणार नाही बघा इकडं याला म्हणू शकता तुम्ही परमिटिव्हिटी याला म्हणू शकता कॅपॅसिटन्स याला म्हणू शकता एरिया ऑफ प्लेट त्याला म्हणू शकता डिस्टन्स बिटवीन प्लेट्स आता सर एकदम जबरदस्त झालं हो मला सांगा बरं तुम्हाला काय काय गोष्टी या ठिकाणी लक्षात येतात ते आता समजून घ्या बघा इकडं बघा इकडं मी काय सांगतोय हा कॅपॅसिटन्स जो असतो ना तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एरियाला कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे एरिया ऑफ प्लेटला आणि तो इनवर्सली प्रोपोर्शनल आहे डिस्टन्स बिटवीन प्लेट्सला म्हणजे कॅपॅसिटन्स कॅपॅसिटन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल सर डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय हो आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय हो डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे थेट प्रमाणात आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे व्यस्त प्रमाणात याचा अर्थ असा आहे की सरळ 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 डी पी म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आय पी म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे जर एरिया वाढला कॅपॅसिटन्स वाढल एरिया कमी झाला कॅपॅसिटन्स कमी होईल याचा अर्थ डायरेक्टली प्रोपोर्शनल जर डिस्टन्स वाढलं कॅपॅसिटन्स कमी होईल डिस्टन्स कमी झालं कॅपॅसिटन्स वाढल कारण ते व्यस्त प्रमाणात आहे कारण ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे एकदम जबरदस्त होत असाल असं अपेक्षित ठेवतो जातोय पुढच्या कन्सेप्ट वरती जागा इथं दिसली मी इथंच लिहून टाकतो लक्षात घ्या बघा इकडे मी काय सांगतोय ते बघा इकडे आता लक्षात घ्या मी काय बोलतोय ते बघा हेही झालं कॅपॅसिटन्सचे हेही फॉर्म्युले तयार झाले आता एनर्जीचा फॉर्म हे मगाशी सांगितलं यार मगाशी एक गोष्टच लिहून दिली की तो एनर्जी साठवू शकतो काय करू शकतो तो एनर्जी साठवू शकतो तो जर एनर्जी साठवू शकतो तर किती साठवू शकतो त्याचाही फॉर्म्युला आहे ई म्हणजे एनर्जी एनर्जी म्हणजे ऊर्जा ई म्हणजे एनर्जी आणि तो म्हणजे हाफ सी व्ही स्क्वेअर हा फॉर्म्युला अतिशय महत्वाचा आहे कित्येक परीक्षांमध्ये या फॉर्म्युल्यावर क्वेश्चन आलेत कधी कधी डायरेक्ट फॉर्म्युला विचारतील कधी कधी कॅपॅसिटन्स देतील व्होल्टेज देतील आणि म्हणतील त्याच्यात एनर्जी किती साठल्या गेली किती कधी त्याच्यात विचारतील एनर्जी स्टोर्ड बाय द कॅपॅसिटर मग तुमचं उत्तर फटाफट -पट, फटाफट आलं पाहिजे या ई इक्वल टू हाफ सी व्ही स्क्वेअर या फॉर्म्युला सर इथपर्यंत क्लिअर झालंय का रे हो नाही बघा इकडं एलेवन्थ ट्वेल्थला पण सर सरकडूनच शिकलो आणि अजून पण सरचे लेक्चर करतो गणेश अरसूळ अरे गणेश आता लक्षात आलं तू एक चार वर्षापूर्वी इलेव्हन ट्वेल्थच्या फिजिक्सला होता माझ्याकडं आता लक्षात आलं माझ्या मी मगाशी म्हणतो हे नाव ऐकल्यासारखं वाटायला गणेश अरसूळ आता लक्षात आलं गणेश चल गणेश बोलूयात आपण पुन्हा फोनवर काय अडचण असेल मला कॉल कर बघा एनर्जी इक्वल टू हाफ सी बी स्क्वेअर एनर्जी काय आहे हाफ सी बी स्क्वेअर काय आहे हाफ सी बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे मग आता तुम्हाला माहीत असलं पाहिजे ई म्हणजे काय कारण गोष्ट अशी होती की फॉर्म्युला तर पाठ होतो कधी कधी पण न्यूमरिकल दिले असताना त्यांनी नेमकं काय दिलं हे समजलं पाहिजे ई म्हणजे ई म्हणजे एनर्जी एनर्जी आहे एनर्जी म्हणजे ऊर्जा सी म्हणजे सी म्हणजे कॅपॅसिटन्स आहे काय आहे कॅपॅसिटन्स आहे आणि आणि व्ही म्हणजे व्ही म्हणजे वोल्टेज आहे वी म्हणजे काय आहे वोल्टेज आहे व्ही म्हणजे वोल्टेज आहे चला एनर्जीचा ही फॉर्म्युला आता तुम्हाला पाठ झाला असेल असं अपेक्षित आहे आता जाऊयात पुढच्या कन्सेप्टवर तुम्हाला हे फॉर्म्युले पाठ झालेत का एकदा बघा रे पट 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 मला सांगा हे तुम्हाला समजायला का तुम्हाला समजत आहे का सांगा तुम्हाला समजत आहे का सांगा तुम्हाला मी एक तीन चार फॉर्म्युले सांगतो बघा काय फॉर्म्युले आहेत ते लक्षात घ्या पहिला फॉर्म्युला पहिला फॉर्म्युला डायरेक्ट uh, आता त्याचं डेरिव्हेशन असतं बरं का खूप मोठं डेरिव्हेशन असतं त्याच्यानंतर शेवटी तो चिंगळा एवढू एवढंसा फॉर्म्युला तयार होतो पण त्या अख्खा डेरिव्हेशनच्या नादी लागण्यापेक्षा परीक्षेच्या हिशोबानं तो फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा ह्या गोष्टी तुम्हाला मी आत्ता सांगेल कारण हे लाईव्ह लेक्चर आहे फार ह्याची फापट पसाराची लेंथ वाढून गेली तर तुम्ही त्याला पुन्हा बघतही नाही तर तुम्हाला ते समजतही नाही म्हणून मी डायरेक्ट लॉजिक सांगतो लक्षात घ्या येताय का लक्षात बघा इकडं महेश पाटील हो सर क्रिस्टल क्लिअर झालं सर तुषार साबळे हो सर समजत आहे महेश हो सर बघा इकडं काय सांगतो लक्षात घ्या पहिला फॉर्म्युला कॅपॅसिटर मध्ये एनर्जी स्टोर होते कशामध्ये एनर्जी स्टोअर होते कॅपॅसिटर सुद्धा एनर्जी स्टोर करतो आणि तो करतो इक्वल टू हाफ सी व्ही स्क्वेअर कशात करतो हाफ सी व्ही स्क्वेअर दुसरा आहे इंडक्टरमध्ये सुद्धा एनर्जी स्टोअर होते आणि तो असतो हाफ एल आय स्क्वेअर याचाही फॉर्म्युला वन टाइम सांगून देतो तिसरा एक फॉर्म्युला आहे त्याला तुम्ही म्हणू शकता कायनेटिक एनर्जी कोणती एनर्जी कायनेटिक एनर्जी तुम्हाला मित्रांनो माहीत असेल कायनेटिक एनर्जी गती म्हणजे गतीज ऊर्जा आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्थितीज ऊर्जा कायनेटिक एनर्जीचा सुद्धा फॉर्म्युला आहे हाफ हाफ यम व्ही स्क्वेअर हाफ एम व्ही स्क्वेअर आणि चौथा एक फॉर्म्युला आहे त्याला मी म्हणतो पोटेन्शियल एनर्जी कसली एनर्जी पोटेन्शियल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचा बी फॉर्म्युला आहे एम जी एच एम जी एच तुम्ही ते ऐकलं असाल ना ॲडव्हर्टाइजमेंट असली मसाले सच सच एम जी एच एम जी एच ते एम डी एच होतं आपलं एम जी एच आहे एम जी एच ते असते पोटेन्शियल एनर्जी त्याला आपण स्थितीज ऊर्जा म्हणतो हे कॅपॅसिटर हे इंडक्टर म्हणजे कॅपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर झाली कॅपॅसिटरमध्ये एनर्जी स्टोअर झाली त्याचा फॉर्म्युला ई इक्वल टू हाफ सी बी स्क्वेअर इंडक्टरमध्ये एनर्जी स्टोअर झाली त्याचा फॉर्म्युला ई इक्वल टू हाफ एल आय स्क्वेअर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ एम व्ही स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला एम जी एच एम जी एच अशा पद्धतीनं तुम्ही याला लक्षात ठेवू शकता मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या होत्या ना आता इकडं पुढं सुरू झालेल्या आहेत क्वेश्चन्स खूप चांगले चांगले क्वेश्चन्स या ठिकाणी आलेले आहेत तुम्हाला पॅरलली बघायचं असेल तर लक्षात येऊन जाईल की नेमकं हे क्वेश्चन वेगवेगळ्या परीक्षात कशा पद्धतीने आलेलं आहे तर याच्या रिलेटेडचं जे काही लेक्चर असेल ना ते आपण काय करू नेक्स्ट ह्याच्यामध्ये घेऊन टाकू कारण आता लगेच पुढं एक लाईव्ह लेक्चर आहे या ठिकाणी आणि हे लाईव्ह लेक्चरसाठी वेळेअभावी हे लेक्चर या ठिकाणी स्टॉप करतोय आणखी कॅपॅसिटरचे कन्सेप्ट राहिले तर तेही कन्सेप्ट आणि सोबत सोबत जे आता तुम्ही पाहिले ना एम सी वगैरे तर ते एम क्यूज परीक्षांना कशा पद्धतीने येतात त्या सर्व गोष्टी तुमच्या पुढच्या लेक्चरमध्ये नेक्स्ट लेक्चर दिवशी टाकतो आणि तेही लाईव्ह मध्ये मारून देतो काही टेन्शन घेऊ नका फक्त ज्या विद्यार्थ्यांना काही विचारायचं असेल ऑनलाईन बॅच असेल ऑफलाईन बॅच असेल तिथं चॅटमध्ये काय होतं प्रत्येकाच्या कमेंटकडे लक्ष दिलं तर मग अडचण जाते आणि ते लेक्चर जे माझा उद्देश असतो तो होत नाही ज्यांना विचारायचं असेल कुठल्याही बॅचबद्दल किंवा जनरल माहिती जनरल गायडन्स मार्गदर्शन काही गोष्टी तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा तुमचं नाव पत्ता शिक्षण आणि तुमचे असणारे प्रश्न मी तुम्हाला सगळ्या गोष्टी वेळ भेटल्या की रिप्लाय करतो एवढं बोलतो आणि लेक्चर संपला असं जाहीर करत असताना एक गोष्ट आवर्जून तुमच्या लक्षात आणून देतो की जसा व्हिडिओ संपला तसा एकदा बाहेर या पुन्हा लिंकला टच करा आणि लेक्चर कसं वाटलं काय काय गोष्टी तुम्हाला समजल्या तुमच्या तुमच्या इमानदारीनं त्या ठिकाणी कमेंटमध्ये खरं खरं सांगा एखादी गोष्ट नसल समजली तर तेही टाकलं ओरिजिनल फीडबॅक मध्ये चालेल सगळ्यांच्या कमेंट वाचायला लगेच लगेच लेक्चर संपल्यानंतर सुरुवात करतोय फक्त लेक्चर कसं वाटलं इथं टाकण्याच्याऐवजी कमेंट बॉक्समध्ये टाकलं तर आमच्याकडे ते राहतं आणि त्याच्यानुसार पुढच्या लेक्चरमध्ये काय चेंजेस करायचे त्या गोष्टी कळत असतात बोलतो आणि लेक्चर संपलं असं जाहीर करतो खूप खूप धन्यवाद बाय बाय टेक केअर थँक यू बाय बाय टेक केअर झालं बाय बाय किती आल तर पिक वन करंट